दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करावी या मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलंय. पाथर्डीचे आम आदमी पक्षाचे तालुका संघटक किसन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील यांना दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर योग्य त्या उपाययोजना कराव्यात यासाठी निवेदन देण्यात आलंय. माणसांप्रमाणे जनावरांसाठी पिण्याचं पाणी आणि चारा छावण्या सुरू कराव्यात. शेतकऱ्यांच्या मुलांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करावी. सरसकट कर्जमाफी करून 7-12 कोरा करावा आदींसह अनेक मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आल्यात. पाथर्डी तालुक्यामध्ये मागील 3 ते 4 वर्षापासून भयानक असा दुष्काळ पडलेला आहे. या दुष्काळाबाबत आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली, मागणी केली, परंतु शासनाकडून ठोस आश्वासनाशिवाय कुठली कारवाई अद्याप झालेली नाही. यापूर्वी अनेक वेळा आंदोलनं केले, केंद्रीय पथक पाहणी करून गेलं, शासनाचा अहवाल शासन दरबारी पडून आहे, मात्र आमच्या जनावरांना प्यायला पाणी नाही, शेतकऱ्यांना हाताला काम नाही अशी परिस्थिती आज आहे. एवढा मोठा भयानक दुष्काळ असताना देखील या शासनाला त्याचं गांभीर्य कुठेही नाही. म्हणून आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे, जर आपण 2 जानेवारीपर्यंत कुठलाही चारा छावण्या सुरू केल्या नाही अथवा पाण्याचा उपाययोजना केली नाही, फळबागांना पाण्याची व्यवस्था केली नाही, त्याचबरोबर आमच्या खरीपाची पिकं व्हायला गेलीत, रब्बीची पिकं देखील, रब्बीची तर पेरणी झालेली नाही, अशा परिस्थितीमध्ये शासनाला अनुदान देण्यात यावं या विविध मागण्यांकरता आज आम्ही निवेदन दिलं आहे. जर यांनी तहसीलदार यांनी गंभीर दखल घेतली नाही, शासनाने आमच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली नाही, तर आम्ही 2 जानेवारी 2019 रोजी करुडी या कीड पाथर्डी बीड रोडवर खूप मोठा भव्यदिव्य असा रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास जानेवारीमध्ये पाथर्डी बीड रोडवरील करोडे गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.